देश घडवण्यासाठी राजकीय व्यक्ती आणि उद्योजकांपेक्षाही मोठे कार्य शिक्षक करू शकतात असं मत लाईफ स्कूल फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोयदानी यांनी केले. लाईफ स्कूलच्या वतीने शिक्षकांसाठी कीप मूव्हिंग मुव्हमेंट अंतर्गत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी लाईफ स्कूल फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोयदानी, राज मुछाल, विकास भंडारी, अमित कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पुण्यातील 3000 अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना गोयदानी म्हणाले, शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना देण्यासारखे खूप काही आहे. प्रत्येक व्यक्तीला घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. बालपणापासून आपल्या आयुष्यातील यशामध्ये शिक्षकांचा सहभाग लक्षणीय असून अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग शिक्षक त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना देत असतात. पण ते शिक्षकांकडून घेण्याची कला आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. त्यांच्याकडील असलेल्या ज्ञानाच्या भांडारातून आपण खूप काही घेतले पाहिजे असेही गोयदानी यांनी सांगितले. विद्यार्थी हे भविष्याचे शिल्पकार असून भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे ते नेते आहेत. जगाच्या सुरक्षित भवितव्यासाठी त्यांना सक्षम बनवणे आणि घडवणे हे काम शिक्षकच निस्वार्थी भावनेने करू शकतात असेही त्यांनी सांगितले. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान 70 अधिक इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 10,000 विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे 250 पेक्षा अधिक स्वयंसेवक विद्यार्थ्यांमधील नैराश्य दूर करण्यासाठी आणि त्यांच्यातील नकारात्मक दृष्टिकोन दूर करण्याचे काम करणार असल्याचेही कोयदानी यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विकास भंडारी, राज मुछाल, अमित कोठारी, संदीप शहा, ताहेर चिनीवाला आणि 100 अधिक लाईफ स्कूलर्सचा समावेश आहे. They look for the inspiration. They want somebody whom they can follow. In my life, I was fortunate to have great teachers who became extraordinary role models for me. Today, if I teach, it's fun because I had a role model called Dr. Ashok Dhanwale. Today, if I am approachable and I smile and I am readily available, that's because I had Mrs. Nandita Rai Chaudhary in my life. Today, if I take deep interest in my students, it is because I had Ms. Ira Mukherjee in my life. I had role models. And these role models were my teachers. These students need role models. If a Paul sir can inspire an entire class, he was a role model to all of us. Imagine the entire class getting more than 80%. And two children, Sudhir Rai who failed, Amarjit who failed, they also got more than 80% in his subs. That's what a role model can do. Do you think I am doing well in life? Mother, do you think I am doing enough social work? Like I know enough people who give scholarships to one or two children and they think they are doing enough social work. But my invisible counselor for social work is Mother Teresa. And when I ask her, Mother, I have educated about 5 children, so what do you have to say? Great job, isn't it? And Mother Teresa says, yes, you are doing well. Through missionaries of charity, we used to educate about 4 lakh children every year. Now pride, arrogance cannot move inside. A feeling of superiority cannot move inside. Because my invisible counselor is Mother Teresa, I ask myself, how a few zeros can be added after those numbers 4, 6, 8, 9? And how is it that I can reach out to millions of people? आमच्या संस्थेचं नाव लाईफ स्कूल फाउंडेशन आहे आणि दरवर्षी आम्ही टीचर्ससाठी 1-3 हजार टीचर्ससाठी प्रोग्राम करतो. कारण की आम्हाला हे वाटतं की टीचर्स जे काम करत आहेत त्याच्यासाठी त्यांना रेकग्निशन किंवा कुणी असं आपले भाव त्यांना प्रकट करत नाही, म्हणून हे प्रोग्राम आम्ही करतो. खूप काही जनरेशनमध्ये चेंज येत आहे, तर त्या जनरेशनला कसं कोप करायचं टीचरनी त्याच्यासाठी हे आम्ही प्रोग्राम करतो. आणि ह्याच्यानंतर आमच्याकडे सध्या 75 स्कूल्स आहेत. 10वीच्या सेक्शन्सला आम्ही जाऊन आमचे व्हॉलेंटियर्स सेशन्स घेतो की त्या मुलांनी अभ्यासाचा कॉम्पिटिशन कसा फेस करावा, व्यक्तिमत्व स्वतःचं कसं डेव्हलप करावं, स्वतःची पर्सनॅलिटी कशी मोठी करावी. कारण की आम्हाला हा खूप फर्म बिलीफ आहे की दर मुलामध्ये एक स्टार होण्याची क्षमता आहे.
पण ती क्षमता त्याला उघडून काढून द्यायला कुणीतरी गायडन्स लागतं, ते आम्ही काम करतो आणि ह्या प्रोग्रॅमद्वारा ते टीचर्स पण करू शकतात, हे आमचा एम आणि ऑब्जेक्टिव्ह असतं. म्हणून दरवर्षी आम्ही हे प्रोग्राम करतो आणि त्याच्यानंतर शाळेत 7 सेशन्स घेतो प्रत्येक शाळेत. मागच्या वर्षी आम्ही 10,000 मुलांना आणि 3,000 टीचर्सना हे केलं होतं प्रोग्राम. यावर्षी 3,000 टीचर्स आहेत अँड तेवढ्याच बहुतेक मुलांची पण संख्या आहे. आमचे जे गुरु आहेत इकडे नरेन सर म्हणून, ते ह्या टीचर्सला ॲड्रेस करतात आणि त्यांनी 10 वर्षापासून ट्रेनिंग ऑर्गनायझेशन चालवली आहे आणि एज्युकेशनसाठी ते खूप काम करतात. तर त्यांच्या गायडन्स बरोबर आम्ही हे काम करत आहोत आणि आज तेच या टीचर्सला ॲड्रेस करणार आहे. तर ह्या मुलांना आणि टीचर्सचं चांगलं प्रोग्रेस व्हावं त्याच्यासाठी हे आम्ही प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे.